सध्या भारतीय जनता पक्षाचे ग्रहमान तितकेसे ठीक नाहीत. कित्येक ठिकाणी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. कळंगूट पंचायतही यास अपवाद नाही. कृषी खात्याच्या बियाण वाटपावरून पंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यात कलगीतुरा रंगलाय. पाहूया नेमकं कळंगूटमध्ये काय घडतंय. कळंगूट सरपंच शॉन मार्टिन यांनी पंचायत कारकुनाविरोधात कळंगूट पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीस राजकीय हेवेदेवे कारणीभूत असल्याचं स्पष्ट होत आहे. कळंगूट पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली बियाणं स्थानिक पंच सुदेश मयेकर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना वितरित केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणातील सत्यस्थिती समजताच बियाणं मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपले बियाणं कळंगूट पोलिसांकडे सुपूर्द केली. हे प्रकरण राजकीय मान अपमानातून घडल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला. की सुदेश तू आमकां थंय भात दिता, आमी हांगा सगळे चडशी शेतकारां हांगा अजून पिराक दिना. जाल्यार आमी चार पोतयो दिल्या, ते चार पोतयेंक लागून आमचो टेम्पो कितलो 500 रुपया, हा नाका पेक्षा मोती लांब जाले. ताका लागून सुदेशाक आमी हे वर्सा रिक्वेस्ट केल्या की सुदेश तुवें अशें कित्याक करिना, टेम्पो धाडून हांगा. आमी चडशे शेतकार हांगा आसा, टेम्पो धाडून तुमी हांगा दवरा आनी आमकां तुमी हांगा आमी मोटरसायकलीन स्कूटरीन तुमी व्हरोंक शकता. जशें आतां भात तुमच्या घेवन 100 पोतयो घेवन येयल्या पळय पोलीस स्टेशनार, तशें हाडूंक शकता आमी. तशें हे कित्याक करिना? तर सुदेश म्हणलो ओके फायन, ही रिक्वेस्ट आमी केल्या सगळ्या शेतकारांनी. समोर पोतयो ते म्हणटा ते स्वाभिमानी, ते म्हणटा आमकां तुमचे पोतयोच नाका, आमी आपले पैसे भात दिल्या पळय आमी रिटर्न व्हरचे ना. असं तुम्ही घाला, आता तुम्ही घाला, आता तुम्ही घाला, तुमच्या घराकडे तुमच्या घराकडे घाला. कित्याक करा आमकां हे भात नाका, हे पिकतले. आमी सुदेशाक फोन केलो, सुदेश जाता इतले बेगीन आमकां भात घाल. कित्याक चोरवो घालचो पडटा, वयर लावचो पडटा, हे काम खूप असता. हे शेतकार जाणा, बाकी कोण दुसरे कोण नसतले, ऑफिसातले ते हे काम करपाक नसतले. आमी सांगले सुदेशा आयकले, बेगी जाता इतले बेगी भात घेवन येलो, पोरू आमकां लेट जाले, खूप त्रास जाले. हांव स्विकारलो, म्हाका सुदेशा हाडून घरा पावयले. तेन्ना कित्याक, तेन्ना कोणाचो इश्यू कित्याक ना, म्हाका हाडून घरा दिले म्हणून. एक ना दोनदा हाडून दिले, सॅपलिंग हाडून दिले, हे हाडून दिले. आतां कित्याक इश्यू झालो? आम्ही म्हटलं नाही, आता 28 वर्षांनी शेतात नाव देवलो, शिरीस आसून शिरीस ना. 28 वर्षांनी शेतात देवलो, जे भाशेन तूं मॅडम तेका इच्छा इलेक्शनाक बसवलो तेका काय म्हणून हांव तेजे अगेन्स्ट वावुरलो इलेक्शनाक. कित्याक आय वॉज विथ माय फ्रेंड, तेका ओळखत नासलो. पूण आयज म्हाजो फ्रेंड म्हाका हेल्प करता, तो म्हाका हेल्प करता. म्हाका न्हू सगळ्यांक हेल्प करता जाल्यार तूं म्हाका एक सांग, तेच्या फाटल्यान आमी रावपाचे काय ना? सो आता तो रावलो जाल्यार तुम्ही तेका सपोर्ट करता? ऑफकोर्स, म्हाका तो पळय सपोर्ट करता, तेका सपोर्ट करतलो. काल म्हाका जेवपाक नासले, काल म्हाका जेवपाक नासले, जेवण धाडले न्हू. म्हाजो भाव पयर मेलो, तो पावलो म्हाका आदाराक पयलो. तेका एक फोन केलो, हांवें 5:30 फोन केलो सकाळी. तेणें म्हाका कितें जाय तें सांग, गाडी जाय कितें जाय सांग. तेणें म्हाका फोन केलो, दुसऱ्याक फोन केलो, दुसरो फोन घेयना. मागीर हांव कोणा कडेन वयतलो? जो म्हाज्या फाटल्यान उबो रावता, हांव तेका हेल्प करपाक केन्ना रेडी आसा. कळंगूट पंच सदस्य सुदेश मयेकर हे आमदार मायकल लोबो यांचे खंदे समर्थक. मात्र कळंगूट येथे नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या कोविड सेंटरमुळे कळंगूट पंचायतीचे इतर सदस्य आणि सुदेश मयेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. दरम्यान संपूर्ण कळंगूट परिसरात शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आलं होतं. सुदेश मयेकर यांचा प्रभाग मात्र या बियाण वाटपापासून वंचित राहिला होता. त्यामुळे सुदेश मयेकर यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कृषी खात्यातर्फे आणलेली बियाणे आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांना घरपोच पुरवली होती. कळंगूट सरपंचांनी शहानिशा न करता पंचायत कारकुनाला बळीचा बकरा केल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनीही बियाणं कळंगूट पोलिसांच्या स्वाधीन केली. सरपंचा कडे आणि त्याच्या वयर कोणाचा हात आहा पण त्याका की पुरो बारीक मनशांक त्रास करू नका. आम्ही हांव एक वॉर्ड मेंबर झाल्या कारणान पोरू हायेन इनिशिएटिव्ह घेतलो पंचायतीक घेऊन की शेतकऱ्यांक खंय तरी रिवायव्ह करचे. ते सांगतले तुका हा माझी हे सुती काय ना. 100 शेतकार आहा ते 350 शेतकार आसले, ते 350 शेतकार एक्टीव आहा. कित्याक खंय तरी आमकां लागून रेम्पंट लँड फिलींग चल्लेले आहा. माझ्या वाड्याची खबर इगर्जे फुडल्यान तेन्ना तुम्ही वयता आता उजवे सायडीक खंय तरी एक रेस्टॉरंटाचे काम चालू आहा.
माझे ऑब्जेक्शन असताना व्हडल्या व्हडल्या लोकांनी त्याला सपोर्ट केलं पण हा बारीक मनीस सर्वसामान्य मनीस हा त्यांचं लोकांचं सगळ्यांचं तिथून माझे पुढे ऐकवले ऐकलेत ना म्हणून थंय एक बिल्डिंग हा थंयसर डॉक्टरच्या एक शेड घालले शेतात विथ ब्लेसिंग ऑफ दीस ऑल पीपल इतलेच सांगू सोदता इलेक्शन पैस ना लागीत हा मातशी बुद्धी देवी शांतादुर्गेन थंय इलेक्शन बाबरेश्वरान मातशे तकलेन घालचे आणि लोकां खातीर काम करचे पॉलिटिक्स मागीर करूया टायम येता तेन्ना घरा बसोन पंचायतीन बसोन तो सॉर्ट आउट करूं येतालो तितून खंय तरी हांगा तो पॉलिटिकल वास म्हणटा पळय दे आर टार्गेटींग मी बेस्ट नोन टू देम कितें रिझन पळय तें तितून हांव मागतां देवी शांतादुर्गे कडे सांत आलेशा कडे आमच्या बाबरेश्वरा कडे की तांकां एक बरी बुद्धी घालची इलेक्शनांक चड दीस उरोंक ना 7 महिने उरल्या आणि सगळ्या बारीक लोकांक तुम्ही त्रास करूंक सोदता तितून शॉन अशी बरो भुरगो खंय तरी ताका वयरसून कोण तरी प्रेशर करता म्हाका दिसता तो कितें म्हणटा न्हू दूरदृश्टी मॅन विथ अ विजन ती विजन सध्या मातशी ब्लर जाल्ली आहा कित्याक हे सगळे सर्वसामान्य मनीस बारीक लोक सगळो हे सगळे शेतकार ह्या शेतकऱ्यांक जर त्रास तुम्ही करूंक सोदता जाल्यार अवश्य करचे ते स्वाभिमानी शेतकार त्यांच्यानी म्हाका एका उतरान सांगले आनी पोतयो पंचायतीयो नाका म्हणून पॅन्डेमीक जे येयले ते पॅन्डेमिकान लोकांक भरपूर त्रास जाले व्हडल्या व्हडल्या मंत्र्यांनी स्टेटमेंटां दिली बंद जावचे हे जावचे ते जावचे ते दिसा 1 तारखेक जुनाच्या भरपूर सामको तो इनॉग्रेशन कसले तरी केले तितून खंय तरी तो उल्लंघन केलो पॅन्डेमीक खुट्याक लायले म्हाज्या वोटरांनी म्हाका फोन केलो आमच्या संतोष जो बाबीट की आम्ही थंय येवपाक भियेता आता तू म्हटलं की मॅन इज विजन आणि तो मनीस त्रास करता नेमकी कोणाक म्हणतात लोकांक कळपाचे आहात ते कळ्ळे हांव कोणी नाव घेवंक सोदना ते लिडर व्हडले ते खरेच व्हडले लिडर आम्ही बारीक मनीस आम्ही लोकांचे मनीस म्हाका विचारपाक जाय की तू आता इलेक्शनांक बीन रावपाचो आहात त्याच्या अगेन्स्ट उलयता म्हणून ते हांव अगेन्स्ट काय उलयना हांव त्यांना हाय झाली म्हणून म्हाका हाय झाली काय जात म्हणजे काही रडले माझा पीटर कुदिनो भितून हा स्टाफ माझा तो पंचायतीचा जर तर तुम्ही माझ्या स्टाफात त्रास करू शकता आणि मेंबरात त्रास करू शकता जाल्यार तुम्ही पॉलिटिकल गेना खातीर किती करू शकता तितलेच खरे हा कंप्लेन करपाक हेतू कितें तो म्हणटा सरपंच म्हणटा आमचो गांवचो शॉन मार्टिन्स कितें तरी आमचे कन्फ्युजन झाले बारीकशे तेणी 3 तारखेक म्हणले हांवें 5 तारखेक म्हणले हांव माझ्या लोकांक सांगले 3 तारखेक येता तुमच्या दारात पीटर कुतिनो बरो खडेगात मनीस तो आमच्या पंचायतीन कितल्यांकूय फोन मार ताका तो उबो रावता तेजो जर हांकां देखरना जाल्यार कळचो आसतलो हांव नको हे लोकांनी जनतेन चिंतपाची गरज आहा कितें जनतेन चिंतपाची गरज आहा की हे कितें करूं शकता पळय ते म्हणटाले खूब वर्सां पयलीं हिटलर शाही म्हाका दिसता ही खंय तरी त्यांच्यान दिसूंक लागलेली हिटलर शाही.